अहमदनगरच्या शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शेवगाव येथे आज पार पडला. मात्र या मेळाव्यामध्ये शेवगाव पाथर्डीच्या विद्यमान भाजप आमदार मोनिका राजळे यांना डावळल्याने कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. या निर्धार मेळाव्याचे आयोजन भाजपचे राज्य सरचिटणीस अरुण मुंडे आणि गोकुळ दौंड यांनी केलं होतं. या शक्तीप्रदर्शनामधून त्यांनी आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात दंड ठोपटल्याचं स्पष्टपणे दिसून आलंय. त्यामुळे येत्या काळामध्ये तिकीट कोण मिळवणार याची चढावड आता पाहायला मिळते. वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना आज या ठिकाणी अरुण मोनी उमेदवारी मागितली, त्यानंतर मी उमेदवारी मागितली, काय गुन्हा आम्ही केला? या दलबदलूला तुम्ही त्या ठिकाणी 2014 संधी दिली. उद्या हे लोक पार्टी बरोबर राहणार नाहीत, कालही नव्हते. फक्त भारतीय जनता पार्टीने 2014 आयात उमेदवार करून आज त्या ठिकाणी उमेदवारी दिली. 10 वर्ष त्या ठिकाणी पदावर काम करत असताना जुनी भारतीय जनता पार्टी संपवण्याचं काम त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधींनी केलं. म्हणून आज आक्रोश या जनतेमध्ये आहे, म्हणून आमच्या कार्यकर्त्यामध्ये आज आक्रोश आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, इमाने इजबाले 25 वर्ष आम्ही पार्टीचं काम करतो. अरुण भाऊ आणि माझ्यात आम्ही दोन्ही एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. पार्टीने ठरवावं कोणाला तिकीट द्यायचं, त्याच्यात आम्ही त्या ठिकाणी समाधानी आहे. अरुण भाऊला दिलं तरी हरकत नाही, मला दिलं तरी हरकत नाही, पण पार्टीने आता जुना दलबदलू उमेदवार या ठिकाणी देऊ नये अशी सुद्धा आमची पार्टीकडे मागणी राहील, आमच्या कार्यकर्त्याची मागणी राहील. अन्यथा पार्टीने सुद्धा आम्हाला मोकळं करावं हे कॅमेरे समोर सुद्धा आम्ही तुम्हाला सांगतो.